कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर. जिल्ह्यात मान्सूनचे स्वरूप व यात होणारे बदल लक्षात घेता कोणत्याही स्थितीत जीवित वा वित्तीय हानी होऊ नये यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी इतर विभागाशी परस्पर समन्वय ठेवून योग्य ते नियोजन व दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिले. गत 6 वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात 30 व्यक्तींना प्राणास मुकावे लागले. योग्य ती काळजी आणि खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज व शासनाने वेळोवेळी केलेले आवाहन लक्षात घेऊन खबरदारी घेतल्यास नैसर्गिक आपत्तीस होणाऱ्या या हानीला आपल्याला रोखता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात सुमारे 157 पूरप्रवण गावे असून सर्वाधिक 34 गावे ही सावनेरमध्ये आहेत. त्याखालोखाल कामठी 22, मौदा 20, नरखेड 17, हिंगणा 13 व इतर गावे उर्वरित तालुक्यातील आहेत. जिल्हा पातळीवर नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी नियंत्रण कक्ष निर्माण केला असून प्रत्येक संबंधित विभागाने आपल्या जवळ असलेल्या साहित्याची व्यवस्थित देखभाल करून त्या आवश्यकता भासल्यास सहज उपलब्ध होतील त्या दृष्टीने त्यांचे व्यवस्थापन करण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रत्येक लहान मोठ्या धरणावर पूरप्रवण पुलावर निगराणी ठेवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत विभाग प्रमुखांना त्यांनी सांगितले. याचबरोबर आपदा मित्र व समाजातील जागरूक वर्गाचे सहकार्यही नैसर्गिक आपत्तीत लाख मोलाचे ठरते. या दृष्टीने लोकसहभागातून नियोजनावरही भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील वेदर स्टेशन अर्थात हवामान केंद्र त्या त्या तालुक्यातील अधिकारी NDRF SDRF महानगरपालिका यांनी आपापला आढावा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत सादरीकरण केले. ABNews मराठीसाठी नागपूरवरून देवेंद्र मुरकुटे यांचा रिपोर्ट.